हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो क्लिनिंगचा व्हिडिओ असणार आहे. बघा, आपल्या घरातील फ्रीज आहे त्याचा जो दरवाजा असतो त्याला जे असणारे रबर असतात ते प्रचंड प्रमाणात खराब होत असतात, कारण ती इतकी अडचणीची जागा असते की तिथे क्लिनिंग करणं खूप अवघड जात असतं. वेळच्या वेळी ही क्लिनिंग केली नाही तर रबर काळे होतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे वॉशिंग मशीन असते, तिचं रबर पण अशा प्रकारे आतून काळं होतं. आज आपण हे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी क्लीन करणार आहोत. चला, सुरुवातीला आपण एक लिक्विड बनवणार आहोत. तर लिक्विडसाठी इथे आपल्याला एखादं न वापरत असणारं भांडं लागणार आहे. यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे तो बेकिंग सोडा. बेकिंग सोडा जो आहे तो आपल्याला क्लिनिंगसाठी लागणार आहे. जवळपास आपण एक चमचाभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आता आपला ह्यानंतर दुसरा इंग्रेडियंट जो आहे तो आहे व्हिनेगर. व्हिनेगर आपल्याला वापरायचं आहे. पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे, व्हिनेगरचा वापर करणार आहोत. त्यानंतर डिश वॉश इथे घेतलेलं आहे, हे लिक्विड आहे. तर इथे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिनेगर नसेल तर आपण लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे. अर्धा लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे. लिक्विड इथे तयार झालेलं आहे. लिक्विड बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी घेतल्या आहेत त्या कमी जास्त प्रमाणात आपण करू शकतो. जर फ्रीज जास्त खराब असेल तर आपल्याला हे जास्त प्रमाणात बनवावं लागेल. जुना इथे सॉक्स घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कंगवा लागणार आहे जो की आपण वापरत नसू. कंगवा नसेल वापरायचा तर इथे टूथब्रश जो जुना असतो तो इथे आपण वापरायचा आहे. आता मी सॉक्स जो आहे तो इथे सगळा ह्या लिक्विडमध्ये भिजवून घेतलेला आहे. आता भिजवलेला सॉक्स आपल्याला पिळायचा नाही आहे आणि हा सॉक्स जो आहे तो पूर्णपणे पाणी शोषून घेतो. आणि त्यानंतर सॉक्समध्ये आता हा जो कंगवा आहे तो मी घातलेला आहे. फ्रीजचं रबर खूप टाईट असतं आणि ते सहजासहजी ओपन होत नसतं, त्यामुळे आपल्याला कंगव्याने हा जो रबर आहे आतून खूप छान क्लीन करता येतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हा रबर जो आहे तो एका हाताने आपल्याला रबर जे आहे ते ताणून धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे हा जो कंगवा आपण ज्याला सॉक्स लावलेला आहे आणि तो आपल्याला काय करायचं आहे, ह्या रबराच्या आत घालून अशा पद्धतीने वर खाली करून आपल्याला हा कंगवा जो आहे तो ह्या रबरामध्ये घालून वर खाली करायचा आहे, जेणेकरून आपला जो रबर आहे तो आतून एकदम छान क्लीन होतो. फ्रीजचा जो रबर असतो त्याला गॅप खूप छोटीशी असते, त्यामुळे आपला एकतर टूथब्रश किंवा मग हा जो कंगवा आहे तो पण खूप पातळ असतो, त्यामुळे हा इझिली आपल्याला क्लिनिंगसाठी, ह्या रबरच्या क्लिनिंगसाठी वापरता येतो. आणि हे जे लिक्विड बनवलं आहे त्याने जो रबर आहे तो अगदी काही मिनटामध्ये क्लीन करतो. पूर्ण जो फ्रीजचा रबर आहे तो आपण काही मिनटामध्ये स्वच्छ करू शकतो. तुम्ही साध्या पाण्याने पुन्हा हे रबर पुसून घेऊ शकता, नाही पुसलं तरी इथे चालतं आहे. फ्रीजच्या रबराप्रमाणेच वॉशिंग मशीनला देखील रबर असतं. वॉशिंग मशीन जर फ्रंट डोअरची असेल तर अशा पद्धतीने रबर जे आहे ते आतून खूप काळं होत राहतं. कपडे धुताना कपड्याचा जो काही मळ असतो तो ह्या रबराच्या आत जाऊन बसतो आणि आपल्याला सांगितलं जातं रबर वरचे वर स्वच्छ ठेवत चला. तर हे रबर पण खूप अवघड असतं आपल्याला क्लिनिंगसाठी. आता जे फ्रीजचं रबर असतं ते अगदीच छोटंसं त्याला क्लिनिंगसाठी जागा असते, पण आपला जो हा रबर आहे म्हणजे मशीनचा तो आपण सहजासहजी थोडासा बाहेर काढून त्याच्या आतमध्ये आपण एकतर हाताने किंवा मग अशा पद्धतीने जसं मी पाणी वाईप करायचं जे वायपर असतं त्याने आपण आता हे त्याला सॉक्स घालून आपलं जे रबर आहे ते आतून क्लीन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय जे रबर आहे ते आतून एकदम स्वच्छ निघालेलं आहे आणि सॉक्स पण इथे मी आता हा फेकून देणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने फ्रीजचं आणि वॉशिंग मशीनचं रबर जे आहे ते एक लिक्विड तयार करून आपण एकदम सोप्या पद्धतीने काही मिनटामध्ये एकदम छान क्लीन करून घेतलेलं आहे. मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईल तेवढं आपल्या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता मी तुमचा इथे निरोप घेणार आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.